नमस्कार श्रोते हो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या शाळामध्ये खूप स्वागत पण त्याआधी तुम्ही डोळे मिठून बंद करा सॉरी डोळे बंद करा आणि म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर श्रोते हो आज आपण पाहणार आहोत पित्रांचा त्रास असेल तर दत्त प्र दत्त उपासना क करायची आहे का ती प्रभावी आहे का याची संपूर्ण उत्तर तुम्हाला नक्कीच मिळतील आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टी कराव्या जेणेकरून पित्रांचा त्रास कमी होईल पुढील पुढील प्रश्नाचं म्हणजेच दत्ताभोवती किती कमीत कमी किती प्रदक्षिणा घालायच्या आहेत याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल आणि श्रोते हो दत्तपूजन करण्यासाठी कोणत्या गोष्टीचे बंधनं आहेत आणि ते कशाची बंधनं आहेत का आणि असतील तर कोणत्या गोष्टींचे नसतील तर कोणत्या गोष्टींचे नाही आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पाहतालाच अशी अशा करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता शोते हो पित्रांचा त्रास असेल तर दत्त उपासना प्रभावी आहे का तर होय आहे आपल्या पित्रांना किंवा पूर्वजांचा त्रास आपल्याला होत असेल तर नित्य दत्त उपासना करा आता त्यामध्ये मंत्र जप करा व स्तोत्र पठन केल्यास हा तो जो त्रास आहे तो तुमचा संपूर्णपणे नष्ट होण्यास मदत होईल आणि तो लवकर संपुष्टात येईल पितृपिढ्या नष्ट करणारे दत्त हे प्रभावी दैवत आहे होय श्रोते हो तर आता श्रोते हो पुढील प्रश्नाचे उत्तर आहे ते म्हणजे दत्ताभोवती कमीत कमी किती प्रदर्शना घालाव्यात श्रोते हो तुम्हाला जर खूप वेळ असेल तुम्ही जर अखंड दत्तभक्तीत बुडलेला असताल तर तुम्ही दत्ताभोवती खूप साऱ्या प्रदिक्षणा मारू शकता एकशे आठ म्हणा एकशे एकावन्न म्हणा पण श्रोते हो तुम्हाला प्रश्न जर टाईम नसेल तुम्हाला हा प्रश्न पडेल की कमीत कि कमी किती घालाव्यात तर हो श्रोते हो दत्ताभोवती आपण दत्ताभोवती किंवा मंदिराभोवती अंब औदुंबराभोवती किती प्रदक्षिणा घालायच्या आता दत्तांभोवती कमीत कमी सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत होय श्रोते हो सात हो सात म्हणजे सा आठच्या आधी येणारा अंक सात तर कमीत कमी तुम्हाला वेळ नसेल तर सात तरी प्रदक्षिणा रोज घालायला पाहिजे आता श्रोते हो पुढची गोष्ट आहे ती म्हणजे दत्त पूजा करण्यास काही गोष्टींचे बंधन आहे का तर श्रोते हो खरंच सांगायचं म्हटलं तर कोणत्याच गोष्टीचे अजिबात बंधन नाही ज्याच्या मनात दत्ताबद्दल अपार श्रद्धा आहे अशी कोणती व्यक्ती दत्तात्रयांची उपासना करू शकते त्यांकरिता कोणतेही बंधन वा नियम नाहीत तुम्ही बिनधास्त दत्तांची पूजा करू शकता त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेण्याची गरज नाही की हे नियम असतील काही कशाचे का बंधन आहे तर श्रोते हो नाही आता संपूर्ण प्रश्नांची तुम्हाला उत्तरे मिळाली असतीलच अशी अश्य आशा करते काही मनात प्रश्न असतील तर नक्कीच विचारा नक्कीच प्रयत्न करेल उत्तर देण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये अवधूत चिंतन गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद